अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थसंकल्प फुटलेला आहे असा आरोप विरोधकांनी केला आहे. आपल्यासोबत सर्वाधिक अर्थसंकल्प सादर केले जयंत पाटील आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार. सर, अशा पद्धतीने अर्थसंकल्प फुटणं योग्य आहे का? अर्थसंकल्प फुटणं योग्य नाही. हा अर्थसंकल्प फुटला याचं कारण प्रत्येक ट्विटरवर डिझाईनमध्ये सगळा अर्थसंकल्प बाहेर येत होता. मुनगंटीवार बोलण्याच्या आधीच ट्विटरवर आम्हाला ट्विट्स उपलब्ध होत होते. याचा अर्थ मुनगंटीवारांनी हा अर्थसंकल्प कोणाला तरी बाहेर सांगितलेला. हा सभागृहाचा अवमान आहे. हा अर्थसंकल्प हा फुटला हे अतिशय गंभीर बाब आहे आणि त्यासाठी या सभागृहात सरकारला आम्ही सांगायचा प्रयत्न केला. सरकार ऐकून घ्यायच्या मनस्थित नव्हतं. विधानसभेचे अध्यक्ष आम्हाला बोलून देत नव्हते, त्यामुळे आम्ही बहिर्गमन करून त्याचा निषेध केला. अर्थसंकल्पात सॅन्टाक्लॉजसारखे सगळी घोषणा करण्यात आलेल्या आहेत. महिन्या सव्वा महिन्यात आता कोड ऑफ कंडक्ट येणार आहे, त्यामुळे ह्यातलं काही द्यायचं नाही काही घ्यायचं नाही. त्यामुळं मोठा आणि घोषणांचा अर्थसंकल्प जाहीर करणं हा पर्याय मुनगंटीवारांनी देशात राज्यातल्या जनतेला प्रलोभन दाखवून काहीतरी आभास निर्माण करण्यासाठी मांडलेला आहे. त्यापेक्षा याला फारसा अर्थ नाही. विधानसभा सदस्यांचा हक्कभंग झाला आहे काय असं झाल्यामुळे? हो, विधानसभागृहाचा हक्कभंग झालेला आहे. सभागृहातल्या सदस्यांचा अर्थ हक्कभंग यासाठी झाला आहे कारण त्यांना माहीत होण्याच्या आधी बाहेरच्या कुणाला तरी माहीत होतं, याचा अर्थ हा हक्कभंग झालेला आहे. एकंदरीत अधिवेशन ज्यावेळेस सुरू होतं, अर्थसंकल्प सादर करत असताना तुम्ही बाहेर पडत असताना त्यांनी असं सांगितलं की मी ईश्वराला सांगतो की हे जे बाहेर पडतील ते पुन्हा एकदा या सभागृहात येणार नाहीत. मुहूर्तावर अर्थसंकल्प मांडणाऱ्या भटजींना विचारून सभागृहात कोणत्या क्षणी प्रवेश करायचा आणि कोणत्या मुहूर्तावर अर्थसंकल्प कोणत्या दिवशी मांडायचा, भटजींना विचारून, ज्योतिषांना विचारून जे राज्य चालवतात त्यांच्या शापाने कावळा मरतो असं मला नाही. कावळाही मरत नाही. मी कावळ्याच्या शापाने काय म्हणतात त्याला, ढोर मरत नाही असा प्रकार आहे. शिव्या शाप देणे अर्थसंकल्प मांडण्याच्या दिवशी तरी औचित्य ठेवावं की तुम्ही अर्थसंकल्प मांडताय, हे लोकांना शिव्याशाप देणं हे अलीकडच्या काळात लोकांना पसंत पडत नाही. एक शेती संदर्भात तरतुदीकडे तुम्ही इतक्या वेळेस अर्थसंकल्प सादर केला आहे. कर्जमाफी संदर्भात भरी तरतूद करू असं म्हटलं आहे, पण तरतुदीची काय उल्लेख दिसत नाही आहे, या संदर्भात काय सांगा? याचा अर्थ नुसत्या घोषणा आहेत, नुसत्या बऱ्याचशा घोषणांची प्रोव्हिजन नाही आहे. ज्या घोषणा केलेल्या आहेत त्याच्या बाबतीत तरतूद जर नसेल तर त्या तरतूद घोषणेला अर्थ नाही आहे आणि त्यामुळं हा सगळा फसवा अर्थसंकल्प आहे. मी मगाशी म्हटलं तसं सॅन्टाक्लॉजच्या पोतळीतून खोट्या घोषणा बाहेर आल्या आहेत. या निवडणुकीसाठी आहेत, निवडणुकीकडे बघून मांडण्यात आलेला अर्थसंकल्प आहे. यांना जर पुढचं वर्ष सत्ता हातात दिली तर यांना अर्थसंकल्प पूर्ण करता येणार नाही, वाईट अवस्था यांची होईल. 10 पैकी किती गुण देणार याचा? 2 किंवा 3. एकंदरीत अर्थसंकल्प जो आहे, अर्थसंकल्प सांताक्लॉजच्या पुतळीतून बाहेर काढलेल्या प्रकारे आहे असं अर्थमंत्री जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळं आता अर्थसंकल्पासंदर्भात केलेले हे आरोप आणि सुधीर मुनगंटीवार एकंदरीत यांच्या संदर्भात विरोधक एकवटल्याचं दिसत आहे. त्यामुळं आता पुढील काय घटना घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.